गर्दीत मास्क वापरण्याचं खबरदारीचं आवाहन आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे. गर्दीत मास्क वापरा. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून आरोग्यमंत्र्यांकडून हे खबरदारीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार का पुन्हा लॉकडाऊन होणार याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यामुळे खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन टोपे यांनी केलंय. मात्र मास्क सक्ती करण्याचा निर्णय अद्यापही घेतला नसल्याचं टोपेंनी स्पष्ट केलेलं आहे. एक दोन जिल्ह्यांमध्येच ती वाढ आहे आणि चिंता करण्यासारखा तसा कुठलाच विषय अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं ॲडमिशन्स ज्याला म्हणू आपण ते ॲडमिशन्स अजिबात नाही आहेत. लोक स्वतःमध्येच क्वारंटाईन होऊन घरीच दुरुस्त होत आहेत. माइल्ड सिम्टम्स आहेत आणि त्यामुळे तशी कुठलीही हॉस्पिटलायझेशनमध्ये ॲडमिशन्सची वाढ होती असं कुठेही चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही.